नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राम जावळे। आरोग्यालयात आपण सर्वांचं स्वागत आहे। जर सर्वांनी ठरवलं तर शेतकऱ्यांचं होईल आर्थिक भलं आणि आरोग्याचंही चांगलं भलं, हा आजचा शीर्षक म्हणजे टायटल आहे आपल्या व्हिडिओचं। 25वा हा व्हिडिओ आहे। तर आपण सर्वांनी ठरवल्यानंतर शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारायला कशा प्रकारे मदत होऊ शकेल, शेतकरी आर्थिक संपन्नतेकडे कसा जाऊ शकतील आणि हे करत असतानाच आपणाला आरोग्य सुद्धा सर्वांचं कसं चांगल्या प्रकारे सांभाळता येईल, या दोन्हीचा आज विचार करायचा आहे। म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। आता सर्वांनी ठरवलं म्हणजे कोण कोण ठरवायचं? स्वतः शेतकरी सहित बाकीच्या जी सर्व मंडळी आहेत, जे थोडासा इतरांचाही विचार करतात, जे आपल्या चांगल्याचा विचार करतात, दुसऱ्यांच्या चांगल्याचा विचार करतात, सर्वांच्या चांगल्याचा विचार करतात, अशा प्रत्येकानं, मला असं म्हणायचं की संवेदनशील मनाच्या प्रत्येक माणसानं हा विचार जर केला, जर असं ठरवलं की आपल्याला दुसऱ्यांचं चांगलं करायचंय, आपलं चांगलं करत करत दुसऱ्यांचं चांगलं करायचंय, हे जर ठरवलं, ते ठरवण्यासाठी आपणाला काय करणं आवश्यक आहे। आता आपण म्हटलं की शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारण्याकरता अशी स्टेप घेण्याकरता पुढाकार जो घ्यायचा आहे तो पुढाकार घ्यायचा आहे आम्ही डॉक्टर लोकांनी प्रथम, आणि त्याचबरोबर ज्यांना आहाराचं विशेष असं ज्ञान आहे, डायटिशियन्स असतील, बाकीच्याही वेगवेगळ्या फील्डमधली माणसं असतील, जे काही ज्यांना ज्यांना आहाराविषयीचं ज्ञान आहे, त्या त्या लोकांनी पुढाकार घ्यायचा आहे। त्या त्या लोकांनीही आहाराबद्दलची जागरूकता ही चळवळ प्रामाणिकपणानं चालवायची आहे। काही डॉक्टरांचं आत्तापर्यंत, काही समाजसुधारकांचं आयुष्य पूर्ण गेलं सांगण्यामध्ये की बाबांनो, शाकाहार हा सर्वात चांगला आहार आहे, शाकाहार सर्वात चांगला आहार आहे। आपण काय म्हणतो, त्यांनी म्हटलं की मांसाहार बंद करा, शाकाहार पूर्ण हे करा, आपण त्यातला थोडासा मधला मार्ग काढावा, कारण त्याला प्रॅक्टिकल मार्ग म्हणतात। टोकाची भूमिका या टोकाची किंवा त्या टोकाची प्रत्यक्ष वागताना चालत नसते आणि त्याला लोक ऐकणार पण नाही। प्रॅक्टिकल पण विचार केला पाहिजे की काय शक्य आहे, काय सगळेजण ऐकू शकतात। तर त्यासाठी जास्तीत जास्त शाकाहार 80-85-90% शाकाहार, आणि ज्याला मांसाहार सोडताच येणार नाही किंवा सोडू वाटणार नाही, त्यांनी 5-10% त्यांच्या पूर्ण आहारातला भाग हा मांसाहाराचा ठेवायला हरकत नसावा। तर आता हा शाकाहार तुम्ही म्हणाल हे केल्यानंतर काय होईल, हे केलं म्हणजे काय होईल की त्या सर्वांना, सर्व लोकांना, आपल्या भारतातल्या 135 कोटी जनतेला जर कळू लागलं की हिरव्या ताज्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे, मोसमी स्वस्त हंगामी फळे, आपल्याकडे एरियामध्ये मिळणारी फळे जी की आर्थिक परिस्थितीला सगळ्यांना परवडतील, अशी फळे ही जास्त प्रमाणात खाल्ली पाहिजेत। कडधान्य असतील, डाळी असतील, जे आपल्याकडं शेतामध्ये पिकतं किंवा निसर्गातून आपल्याकडे येतं, ते जशास तसं किंवा त्याचं थोडंसं रूपांतर करून हे खायला जर सुरुवात केलं आणि याचं महत्त्व केलं, तर जो अवाढव्य खर्च आज डब्बा पॅक फूड म्हणजे पदार्थांमध्ये होत आहे, जे ॲटम्स वरून येतात डब्बा पॅक असलेले, किंवा बेकरी आहे, किंवा फास्ट फूड आहे, किंवा हॉटेलमधलं जे बरंच काही बाकीचं आहे, चमचमीत खाणं म्हणतो आपण ज्याला, याच्यावर जो बराच खर्च होत आहे, हा खर्च बराच वाचेल, कमी तरी होईल। आणि दुसऱ्या बाजूनं काय होईल की जेव्हा ह्या अन्न पदार्थाचं महत्व वाटेल, पालेभाज्या, फळभाज्या, फळांचं महत्व, शेतातून पिकणाऱ्या प्रत्येक घटकाचं महत्व, जवसासारखं तेल असेल, करडईचं, शेंग, हे काय सगळ्यांचं महत्व जे असेल कमी जास्त प्रमाणामध्ये, याच्यावर जर अवलंबून आपण राहू लागलो सर्वजण, तर याची मागणी वाढेल, आणि याची मागणी वाढल्यानंतर ते प्रॉडक्शन वाढेल, किंवा मागणी वाढली की त्याची किंमत वाढेल,
किंमत वाढल्यानंतर म्हणजे भाव जर शेतीला मालाला मिळू लागला तर शेतकरी आपोआप त्याची पैदास जास्त करतो, म्हणजे हे उत्पन्न त्या प्रकारचं जास्त येईल आणि हे उत्पन्न नंतर मार्केटमध्ये उपलब्ध होईल. जशी मागणी वाढेल तशी हे मार्केटमध्ये आल्यानंतर, हे बाजारात आल्यानंतर, हे पिकल्यानंतर विकलं जाईल याची काळजी थोडीशी संबंधिताने, काही चांगल्या भावाला विकलं जाईल हे पण काळजी घेतली पाहिजे. कारण कसं पहा, या पण भाजी मार्केटमध्ये वगैरे सकाळी सकाळी जर गेलात तर त्यावेळेला तुम्ही एखाद्या वेळेस पाहाल असं तुम्हाला दिसून येईल की तिथं घेणारे शेतकऱ्याकडून जे त्यांनी पोत्यांनी भरून आणलेलं असतं ते एखादी भाजी किंवा एखादं काही काकडी असेल 10 रुपये किलो सारख्या रेटनं ते ठोक ह्याच्यामध्ये घेतात आणि तेच बाहेर गाड्यावर किंवा छोट्या छोट्या रिटेल किरकोळ ह्याच्यामध्ये गिरायकांना मिळताना ते 50 रुपये किलो पर्यंत भाव गेला. म्हणजे तिथं घेताना 10 रुपये किलो आणि इकडे विकताना 50 रुपये किलो, हा जो तफावत आहे मधला, हा जो मधला पैसा आहे याला काही कमी करता येऊ शकतो का? म्हणजे शेतकऱ्याला ह्याच्यातला चांगला भाव मिळू शकतो का? शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल यासाठीही संबंधितांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि असा जर त्यांनी प्रयत्न केला आणि हा जर भाव वाढून मिळू लागला तर हा मिळालेला भाव शेतकऱ्याला जास्त पैसा त्याच्या खिशामध्ये मिळवून देईल. हा जास्त पैसा खिशामध्ये घेऊन शेतकरी घरी गेला, घरी गेल्यानंतर त्याच्या सगळ्या काही अडचणी असतात, सगळे काही प्रॉब्लेम जे असतात हे प्रॉब्लेम सगळे सुटायला थोडीशी मदत होईल. परंतु मला इथे एक थोडीशी सूचना द्यायची आहे किंवा सांगायचं आहे, कारण मी पण एका शेतकऱ्याच्या घरातून आलेला शेतकऱ्याचाच मुलगा आहे. बहुतेक शेतकऱ्यांच्या घरी जेव्हा पैसा येतो तेव्हा त्याचं नियोजन केलेलं नसतं आणि तो पटकन कसाही मार्गे खर्च केला जातो. त्याच्यातून काही थोडी सेव्हिंग करावी, त्याच्यातून काही थोडी बचत करावी असा कुठलाच विचार नसतो. किंवा भावनेच्या ह्याच्यामध्ये सगळे घरातले मला हे मला पाहिजे मला त्याला पाहिजे याचं किती काही याचं काही असं करून करून सगळं पूर्ण संपवून टाकतात. 4 दिवसांमध्ये एकही पैसा जोड राहत नाही, पुन्हा पहिल्यासारखी स्थिती होती. तर याला कुठंतरी पायबंद घालणं पण आवश्यक आहे. आणि ह्या शेतीला, शेती कशी आहे आपल्याकडची, निसर्गाच्या लहरीवर थोडीशी अवलंबून आहे. तर शेतीला थोडासा कुठलं तरी एक उत्पन्नाचं साधन प्रत्येकानं थोडंसं छोटं मोठं का होईना जोडलं पाहिजे. म्हणजे काय होईल की ते एक बॅलन्स थोडंसं होऊन जाईल आणि हे बॅलन्स आलेला पैसा याच्यातून थोडी थोडी महिन्याला बचत आपल्या सर्व फॅमिलीसाठी, सर्व घरातल्या मेंबरसाठी आपल्याला कधी इमर्जन्सीला लागू शकते, कधी कुठल्या कामाला लागू शकते, थोडीफार महिन्याला बचत. आणि ही बचत वाढवून वाढवून त्या उत्पन्नातून पुन्हा इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करून, म्हणजे आधी थोडा पैसा जमा केला आणि तो जमवलेला पैसा पुन्हा कामाला लावला, त्या पैशावर पुन्हा पैसा मिळू लागला, या पद्धतीमध्ये जेव्हा शेतकरी जाईल आणि आपोआप तो जाईल, कारण पैसा आल्यानंतरच्या ह्या गोष्टी आहेत. आणि पैसा येण्याकरता जो आपण विषय केला की सुरुवातीला त्याच्या मालाला डिमांड येऊ द्या. शेतीच्या मालाला डिमांड येण्याकरता सर्वांनी जो प्रयत्न करायचा आहे तो प्रयत्न करणं म्हणजे शेतीच्या मालाला किंवा शाकाहारी किंवा फ्रेश शेतातून आलेलं जे आहे ताज्या प्रकारचं जे काही रंगीबेरंगी पालेभाज्या फळभाज्या फळं असे जे आहेत याला भाव येणं अतिशय महत्त्वाचं आहे. याचं महत्त्व वाढवण्याचं पहिली स्टेप करणं सर्वांनी ते आवश्यक आहे. आणि हे सगळं केल्यानंतर, हे सगळं जर प्रत्येकाने आहार हा घेतला तर आपोआपच आरोग्याचं चांगलं व्हायला वेळच लागणार. म्हणजे शेतकऱ्याचा आर्थिक फायदा होईल, शेतकऱ्याचं आर्थिक भलं आणि आरोग्याचं हे चांगलं होईल असं मला वाटतं आणि आपल्याला सुद्धा ते पटेल. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट्स करा आणि आपल्या इतर जणांना ही माहिती जावी अशी जर इच्छा असेल, वाटत असेल की हे माहिती त्यांना पण पाहिजे, म्हणजे काय होईल थोडाफार तरी फायदा होईल, तर कृपया त्यांना त्यांच्या ग्रुपवर शेअर करा, त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि सर्वजण मिळून सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून मला श्रेष्ठ हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय